ya udah ya canglet game gitu artinya cuma. साहब साहब ओ साहब कुठे लक्ष आहे साहेब तुमचं ओ साहेब बघा इकडे मी का म्हणतं अरे टोपी नंतर सरकवा साहेब साहेब मी का म्हटलं तुम्ही नागपूरला आल ते अरे कोण आहे बैताड काय आले बाहेर मंदा मंदा तिथे तिथं हां साहेब मी का म्हटलं नागपूरला आल ते तुम्ही खर्रा बिरा खाल्ला म्हणते का म्हटलं खर्रा कोण खाल्ला खर्रा नाव सांग बरं मला त्याचं साहेब जास्त टेन्शन नका घेऊ असं 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 सहज विचारलं मी तुम्हाला मी का म्हटलं अरे तू तू सांग मला आधी कोण सांगितलं तुला सांग लवकर तू सांगूनच दे आता कोणा कोणाला अंतर भाव उचलून कसं रिपोर्टर आहे तिथचे तू काही पण विचारत राहते कर्रा खाल्ला पोहा खाल्ला का साहेब मीनं मागचा व्हिडिओ पाहिला होता रोहित भाऊनं सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही पहिले खर्रा खाल्ला मग तर्री पोहा खाल्ला तुम्हाला हागवणे गिगवणं लागले म्हणे तसं काही नाही हागवण गिगवण नाही खर्रा पहिली गोष्ट तर खर्रा बिर्रा मी खात नाही आणि तिथं मी गेलो त्याच्या मागं मागं रोहितच्या तो म्हणे चल भाऊ म्हणे तर्री पोहा खाऊन येऊन मी गेलो तिथं मग तिथं एवढी तिखट चारलं त्यानं मले पांडे बी होता लई तिखट आहे म्हणे भाजी भाजी नाही तर्री म्हणतं त्याला का तर्री का माहीत नाही बाबा खाऊन घेतली आम्ही ना पण जास्तच पोट खराब झालं आमचं मग म्हणे म्हणजे एक हागवण बिकन नाही होती काही प्रेशर आला होता आम्हाला प्रेशरमुळे आम्ही बकाबक मॅच खतम केली आणि तुम्हाला तर माहीतच आहे मग कसं काय झालं आमचं पार्टी वार्टी केली आणि साहेब कुठं पार्टी केली तो तुम्ही ना थोडंसं सांगा ना आम्हाला सांगतो सांगतो थांबा मग मी आम्ही का म्हटलं आता का सांगू याले आम्ही गेलो तिथं पिंटू सावजीमध्ये मग मस्त तांगड्या तोडल्या तिथं चिकन तोडलं मटन हांडी वांडी आणली तिथं तिथंही भलतीच सावजी चालली आम्हाला एवढी सावजी खाऊ खाऊ दुसऱ्या दिवशी पूर्ण पोट गरम झालं आमचं भपके निघत होते बाबा सकाळी सकाळी तर नागपूरचे लोकही परेशान झाले असतील किती कुठून वास येऊन राहिली म्हणत असेल एवढी हो ना का सांगू आता एका माणसानं म्हणून दिलं कोठून आले हो म्हणे तुम्ही एवढी वास सोडता म्हणे मग काय नाही म्हटलं मग मी त्याला समजलं अरे भाऊ ते नागपुरी तर्रीच्या कमाल हो म्हणलं काल जास्तच झाली होती थोडी आणि एक एक क्वार्टर मारली होती आम्ही ना मग तिथून आम्ही गेलो सकाळी सकाळी येता येता जिल्ह्याची पाटवडी खाल्ली आणि चालते म्हणलो आपल्या आपल्या घरी